शरद पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सत्तेत येण्यापूर्वी 2 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिले, प्रत्यक्षात फक्त 7 लाख नोकऱ्या दिल्या असं शरद पवारांनी म्हटलंय. तर देशातील तरुण अस्वस्थ आहेत असंही पवारांनी म्हटलंय. देशातील बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या 83% आहे असंही शरद पवारांनी म्हटलंय. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालानुसार देशातील बेरोजगारांमध्ये युवकांची संख्या ही 83% आहे. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात गेल्या 9 वर्षात केवळ 7 लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, त्यामुळे तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. या बेरोजगारी संदर्भात सरकारला जाब विचारण्याबरोबरच प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी युवकांशी संवाद साधताना केलं. अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब या कार्यक्रमाअंतर्गत शरद पवार यांनी तरुणांशी संवाद साधला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.